शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमध्ये मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, टरबूज कलिंगड हे जे पीक आहे याच्यावरती जेव्हा तुमचा सेटिंग पिरियड चालू असतो तर त्या सेटिंगच्या वेळेस म्हणजे फळधारणा फुलधारणा ज्यावेळेस होते त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण अशी येते नेमकी या पिरियडला फवारणी कोणती करावी किंवा कोणकोणती काळजी घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त चांगली सेटिंग होईल आणि आपल्याला जी फळधारणा आहे वेलीवरती ती चांगल्यात चांगली होईल. कारण बरेच वेळेस जर तुमचा हा पिरियड जर चुकला किंवा सुटला तर तुमच्या फळांचं प्रमाण कमी राहतं आणि तुम्हाला त्या प्रमाणामध्ये उत्पादन मिळत नसतं मित्रांनो. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काळजी तुम्हाला एक घ्यायची आहे की ज्यावेळेस सेटिंग पिरियड चालू असतो फुलधारणेचा कालावधी हा असतो तर त्या पिरियडला कुठलंही केमिकल आपल्याला वापरायचं नाही आहे जेणेकरून यावरती कुठलाही परिणाम हा तुम्हाला होईल. तर ही सगळ्यात महत्त्वाची काळजी आहे. तुम्ही बायोमध्ये फवारणी घेऊ शकता. त्याचबरोबर जमिनीमधून जर 12:61 किंवा 13:43 हे जर सोडलं तर जास्तीचा फायदा हा फुलधारणेसाठी आणि सेटिंग पिरियडमध्ये होत असतो आणि त्यावेळेस कॅल्शियम आणि बोरॉनची आवश्यकता ही तुमच्या सेटिंग पिरियडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपल्याला त्या पिरियडमध्ये कॅल्शियम आणि बोरॉन देणंसुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर जे DF आहे, DF म्हणजे 6 मायक्रोन्यूट्रंट जे आहे ते तुम्ही लिक्विडमधून किंवा ग्रॅन्युअलमधूनसुद्धा उपलब्ध करून देऊ शकता तर त्याचा वापर करणं हे फार आवश्यक आहे या पिरियडला देणं. तर मित्रांनो, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या जर आपण अंमलबजावणी केली म्हणजे जसं 12:61 तुम्ही 4 ते 5 किलो देऊ शकता किंवा 13:43 4 ते 5 किलो देऊ शकता. त्याचबरोबर कॅल्शियम आणि बोरॉनचासुद्धा वापर यावेळेस करणं फार आवश्यक आहे आणि त्याचबरोबर कुठलंही केमिकल न फवारणं सेटिंग पिरियडमध्ये. याचा जर अंमलबजावणी वापर केला आणि फळमाशेसाठी ट्रॅप लावणं सगळ्यात महत्त्वाचं हे जर केलं तर तुमचं होणारं नुकसान आणि सेटिंग ही मोठ्या प्रमाणात होईल आणि टरबूजमध्ये जास्तीत जास्त फायदा हा तुम्हाला दिसून येऊ शकतो. सेटिंग चांगली होईल आणि सेटिंग जेवढी फळधारणा जास्त होईल तेवढं फळांचं उत्पादन जास्त येईल, वजन चांगलं येईल मित्रांनो आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायदा हा टरबूज या पिकामध्ये होऊ शकतो, कलिंगडमध्ये होऊ शकतो. अधिक माहिती जर तुम्हाला लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढचा व्हिडिओ त्या विषयावर आपण नक्की देऊ. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्या वेळेस असाल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर नक्की करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.